ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतंगमय ओम शांति शांति शांति। प्रिय मित्रांनो नमस्कार, प्रबोधन या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपला विषय आहे विचारांचा प्रभाव, विचारांचा प्रभाव। आता आपल्या मनावर विचारांचा प्रभाव पडत असतो। स्वामी विवेकानंद म्हणायचे की एखाद्याला जर तुम्ही म्हटलं का अरे तू मूर्ख आहे, तू मूर्ख आहे, तू मूर्ख आहे, तर शेवटी तो मूर्खच होऊन जातो। म्हणून अशा प्रकारचे निगेटिव्ह विचार कधीही आपण देऊ नये। जरी मनुष्य वाईट असला तरी तू चांगला आहे, तू चांगला म्हणजे चांगला होऊ शकतो, पण आपण कधीकधी नकारात्मक विचार देतो आणि त्यामुळे लोकांचं पतन करतो, त्या विचारांचा मनावर प्रभाव पडतोच। आता बघा आजची तरुण पिढी बघा, आता आजची तरुण पिढी लहानपणापासून त्यांच्या मनावर खूप विचार पडत असतात। यूट्यूबच्या माध्यमातून, इंटरनेटच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून त्यांना बऱ्याच गोष्टी बघायला मिळतात, ऐकायला मिळतात, आणि हे सगळं ते जे बघतात आणि ऐकतात त्यांचा प्रभाव ह्या मुलांच्या मनावर पडत असतो। आता एखादा मुलगा रात्रंदिवस जर सिनेमा बघत असेल, सिरियल बघत असेल, तर खूप बघतो, लहानपणापासून बघतो, त्याच्यामध्ये विचार आल्याशिवाय राहणार नाही की आपण सिनेमाचं हिरो झालो पाहिजे, त्या सिनेमामध्ये हिरोईन झालो पाहिजे। आता हा विचार जर मनामध्ये आला की आपण जर यांच्याप्रमाणे झालो तर आपल्याला किती कमी वेळामध्ये भरपूर पैसे कमावता येईल, आणि असे स्वप्न घेऊन मुली कलकत्त्यावरून, मद्रासवरून, लांब लांबवरून मुंबईला येतात। त्यांना वाटतं की आपल्याला हिरोईन व्हायचं आहे, आणि मग काय होतं, लोक त्यांना आमिष दाखवतात। त्यांना वाटतं की हिरोईन होणं म्हणजे फार सोपं आहे, आपण दिसायला सुंदर आहो, आपण मुंबईला गेलो की लगेच आपल्या सिनेमामध्ये काम मिळेल, अशी त्यांच्या मनामध्ये एक प्रकारची धारणा होऊन बसलेली असते, आणि ही आशा असते की मुंबईत गेलं की आपल्याला मिळणार, ते कुठेतरी रोल मिळणारच आहे। अरे बाबा एवढं सोपं नाही, मग अशा मुलींची पिळवणूक होते, त्यांना रोल तर मिळतच नाही, दुःख भोगावे लागतात आणि शेवटी निराशा होऊन परत जावं लागते। कशामुळे, रात्रंदिवस ते बघितल्यामुळे त्यांच्या मनावर प्रभाव पडलेला आहे। आता हे हिरो हिरोईन बघा किती पैसे कमावतात, कसे आलिशान राहतात, मग आपण का नाही होऊ शकत, आपण पण होऊ शकतो। पडद्यावर जे दिसतं ते काही खरं नसतं, आणि पडद्यावरचं बघून त्यांचं इमिटेशन करून, त्यांचं अनुसरण करून आपणही जर त्यांच्यासारखा होण्याचा प्रयत्न केला तर आपण आपला विनाश करून घेतल्याशिवाय राहत नाही, हे त्यांना कळतच नाही। अरे बाबा एवढं सोपं काम नाही आहे, तुमच्या काही ओळखी नाही, तुम्हाला काही ट्रेनिंग नाही, काही नाही, नुसतं तिथे गेलं म्हणजे काही हिरो हिरोईन होता का, हा विचार ते कधी करत नाही आणि घरून पळून जातात। बघा असा मूर्खपणा मनुष्यानं कधीही करू नये। त्यानंतर ज्यांना क्रिकेटचा नाद असतो, लहानपणापासून क्रिकेट खेळत असतात, आता सगळ्यांना वाटते की आपण तेंडुलकर, गावस्कर, धोनी झालो पाहिजे, आणि त्यांना वाटतं की आपण होणारच, आणि एकदा आपलं जर सिलेक्शन झालं तर मग काय पैसाच पैसा। आता अभ्यासाकडे लक्ष नाही, कशाकडे लक्ष नाही, सकाळपासून संध्याकाळपर्यंत क्रिकेटच खेळत आहे। अरे बाबा या देशामध्ये लाखो मुलं आहे, करोडो मुलं आहे की जे क्रिकेट खेळतात, आता सगळ्यांचाच काही नंबर लागतो का? सगळ्यांचाच काही नंबर लागत नाही, आणि त्यामध्ये आयुष्य बर्बाद होते। ते अभ्यास करत नाही आणि त्यांना वाटतं की क्रिकेटमध्ये त्यांचा कुठेतरी नंबर लागेल। ते शाळेच्या टुर्नामेंटमध्ये भाग घेतात, कॉलेजच्या घेतात, त्याच्या पलीकडे ते जाऊ शकत नाही, ते त्यांच्या राज्य पातळीवर पण जाऊ शकत नाही, पण मात्र आपलं जीवन बर्बाद करतात। बघून 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 त्यांना वाटते की ते असे मोठे क्रिकेटर होतील
आणि ते पण खूप पैसे कमावतील, पण सगळ्यांनाच काही ते शक्य नाही हा विचार ते कधी करत नाही. किती घेणार आहे घेऊन घेऊन? समजा 25 लोक सिलेक्ट झाले, आता लाखो मुलांपैकी 20-25 लोकांचा नंबर लागेल, मग तुमचं काय होईल? तुम्हाला काय मिळेल? तुम्हाला काय वाटतं की तुमचा नंबर लागेल? म्हणजे बाकी सगळे निराश होतील, त्यांचा नंबर पहिल्या 25 लागणार नाही, धड शिक्षणही झालं नाही आणि क्रिकेटमध्ये नंबर लागला नाही, मग आयुष्य वाया गेलं ना. तेव्हा हे असे विचार करून आपलं जीवन नष्ट करणारे पुष्कळ असतात, कारण रात्रंदिवस त्याच गोष्टी बघितल्यामुळे ऐकल्यामुळे मनावर प्रभाव पडत असतो. राजकारण आहे, राजकारण रात्रंदिवस बघितल्यामुळे त्यांना वाटतं की आपणही लीडर झालो पाहिजे, आपणही नेता झालो पाहिजे, आपणही कोणत्या पार्टीत गेलो पाहिजे, मग आपण पण MLA होऊ, आपण पण मग काहीतरी होऊ. आता तुम्ही MLA, MP किंवा नगरसेवक जे काही व्हाल, पण ते क्षेत्र फार अवघड आहे, तिथे फार कॉम्पिटिशन आहे आणि बरेचदा गुंडगिरी पण असते. तेव्हा स्वप्न बघणं चांगलं आहे, पण तुमचा नंबर लागेल त्याची गॅरंटी नाही. तुम्ही तुमचं काम करा, प्रामाणिकपणे काम करा, समाजाची सेवा करा. तुम्हाला जर आपणहून ती संधी आली तर घ्या, पण त्यासाठी तुमचं जीवन बर्बाद करू नका, कुणाची चापलूशी करू नका, कुणाची खुशामत करू नका, कुठे लाचलुचपत देऊ नका. हे असं सगळं कशामुळे होतं? कारण रात्रंदिवस आपण या लोकांना बघत असतो TV वरती, पेपरमध्ये, न्यूजमध्ये, आणि आपल्याला वाटतं की आपण पण त्यांच्यासारखं होऊ शकतो आणि भरपूर ब्लॅक मनी कमावू शकतो, नंबर 2 पैसे. हे काही चांगल्या मार्गानं काही बरेच लोक कमावत नाही, चांगले आहे पुढारी, चांगले पण आहे असं नाही, पण सगळेच काही तसे नसतात. पण काही लोकांना लवकरात लवकर पाहिजे आणि म्हणून ते करप्शन करतात, म्हणून ते भ्रष्टाचार करतात. तर हे सगळं कशामुळे? मनावर विचारांचा प्रभाव पडू दिल्यामुळे. याबाबतीत एक सुंदर गोष्ट आहे. एकदा एक पंडितजी, तो शेजारच्या गावामध्ये गेला, गरिबाचं घर होतं, तिथे सत्यनारायणाची पूजा होती. तर ह्या पंडितजीने बोलावलं होतं, हे पंडितजी गेले, आता सगळी पूजा वगैरे त्यांनी पार पाडली, आता परिवार गरीब होता, आता पंडितजींना तर गाय द्यायला पाहिजे, पण त्यांच्याकडे गाय कुठून येणार, ते गरीब लोक होते. मग त्यांनी काय केलं, एक बकरीचं पिलू त्याला दिलं, त्या पंडिताला दिलं. म्हणजे पंडितजी, आमच्याकडे तर गाय नाही पण आमच्याकडे बकऱ्या आहे, तर हे एक बकरीचं पिलू तुम्ही घेऊन जा. तर पंडित म्हणे, ठीक आहे तुम्ही द्या, मी विकून टाकेल आणि मला काहीतरी पैसे मिळेल. आता त्या पंडितानं खांद्यावर त्या बकऱ्याच्या पिलाला घेतलं आणि आपल्या गावाकडे निघाला. जेव्हा बकऱ्याचं पिलू घेऊन जात होता तो पंडित, तेव्हा 3 चोरांनी बघितलं, अरे हा पंडित तर बकरी घेऊन जात आहे, आता आपण याच्यापासून ती लुबाडली पाहिजे, हा तर ब्राह्मण आहे, पंडित आहे, काय करणार आहे या बकरीचं? मग काय करायचं? तर हे चोर 3 ठिकाणी लपून बसले, पहिले त्या गावाजवळ, मग मध्ये आणि शेवटी या पंडिताच्या गावाजवळ 3 ठिकाणी हे चोर लपून बसले. आणि पंडितजी आपल्या आनंदामध्ये त्या खांद्यावर बकरीचं पिल्लू घेऊन चालले होते. पहिला चोर समोर आला, म्हणजे पंडितजी तुम्ही ब्राह्मण, तुम्ही पूजा करून आलात? म्हणे हो. मग काय झालं? पण म्हणे हे गध्याचं पिल्लू तुम्ही खांद्यावर घेतलं? हां, काहीतरी खोटा बोलतो, गध्याचं पिल्लू कुठे आहे, बकरीचं पिल्लू आहे. नाही नाही पंडितजी, त्यानं तुम्हाला फसवलं, ही बकरी नाही गधा आहे, आणि तुम्ही म्हणे गध्याचं पिल्लू घेऊन चालले, लोक तुम्हाला हसतील. पंडितजीने काही लक्ष दिलं नाही. पुन्हा काही अंतरावर गेले, पुन्हा दुसरा चोर आला, तो पंडितजी समोर आला. अरे अरे पंडितजी, हे काय आहे? म्हणे मला तर आश्चर्य वाटते की तुम्ही ते गध्याचं पिल्लू घेऊन चाललेले आहे. तुम्ही पंडित जे आहे गावात गेले तर लोक हसतील. अरे हे काय पंडितजी, तुम्ही गधा घेऊन आले? अरे छी, काहीतरी तुम्ही लोक खोटं बोलता, असं कसं होऊ शकते, ते बकऱ्यातच पिलू आहे, तुम्ही मला फसवू शकत नाही. दुसऱ्याचं पण त्यांनी ऐकलं नाही. पुन्हा निघाले,
आणि गावाजवळ आले. आता गावाजवळ तिसरा चोर होता, तो आला रस्त्यावर. छी 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 पंडितजी, हे काय कांड केलं तुम्ही? तुम्ही पंडित, तुम्ही ब्राह्मण, एवढे सगळे शिकले सवरले आणि गध्याला खांद्यावर घेऊन चालले. आता म्हणे गावाच्या जवळ आले, लोकांनी बघितलं तर काय म्हणतील? तुमची हस्सी मजाक होईल. नाही, आता मात्र पंडिताच्या मनामध्ये संशय निर्माण झाला की अरे काय खरोखरच मला फसवलं का? एक माणूस म्हणतो ते ठीक आहे, दुसराही म्हणतो ठीक आहे, पण तीन तीन लोकं म्हणतात की हे गध्याचं पिलू आहे आणि काहीतरी त्यामध्ये खरं असलंच पाहिजे ना. त्याशिवाय तीन तीन लोकं कसं म्हणतात की हा बकराने गधा आहे? पंडितजींना वाटलं की खरोखर त्यांना फसवलं असेल, हे गध्याचंच पिलू असेल. त्या पंडितजीनं ते घेतलं खांद्यावरून, दिलं खाली आपटून आणि पळाला गावाकडे. आणि ह्या चोराने त्या बकरीच्या पिलाला उचललं आणि शेवटी तिन्ही चोर एकत्र आले आणि त्या मस्त त्या मटण केलं त्या बकऱ्याचं आणि आनंदानं खाल्लं आणि पंडिताला वाटलं की वाचला तो. म्हणजे बघा, एकच गोष्ट पुन्हा 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 सांगितली तर आपल्या मनावर कसा प्रभाव पडत असतो. आत्तापर्यंत आपण हेच बघितलं की ज्या गोष्टी आपण सतत ऐकतो, सतत बघतो, त्याचा मनावर प्रभाव पडतात आणि त्या गोष्टी खऱ्या वाटू लागतात. ज्या गोष्टी खोट्या असतात त्या खऱ्या वाटू लागतात. आता हे जग खोटं आहे, पण रात्रंदिवस या जगामध्ये राहिल्यामुळे, व्यवहार केल्यामुळे जग खरं वाटू लागतं. हे नश्वर आहे, मायेचं जग आहे, हे काही खरं नाही. आत्माच खरा आहे, ईश्वरच खरा आहे, पण आपल्याला ईश्वरावर विश्वास आपला बसत नाही. ईश्वर खरा वाटत नाही, हे जगच खरं वाटतं, कारण जगाबद्दलच नेहमी आपण ऐकत असतो, बघत असतो आणि व्यवहार करत असतो, म्हणून हे जग खरं वाटतं. म्हणून विचारांचा मनावर कसा प्रभाव पडू शकतो. रात्रंदिवस विचार करा की मी शरीर नाही, मन नाही, बुद्धी नाही, तर मी अमर आत्मा आहे. ह्या माझ्या शरीरामध्ये आत्मा आहे, तो मन बुद्धीच्या पलीकडे आहे, तेच माझं खरं स्वरूप आहे. हे शरीर, हे जग, हे इंद्रिय, हे विषय, हे सगळंच्या सगळं कसं आहे, जड आहे, पंचमहाभूताचं बनलेलं आहे, नष्ट होणार आहे. माझं खरं स्वरूप ब्रह्मस्वरूप आहे, आत्मस्वरूप आहे, असा आपण विचार करायला पाहिजे. पण तसा विचार न करता आपण त्याच्या विरुद्ध विचार करतो, मनावर प्रभाव पडतो आणि शेवटी आपण फसवल्या जातो. हेच आपल्याला ह्या गोष्टीवरून बघायला मिळालेलं आहे. तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया. नमस्कार, धन्यवाद. ॐ सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ शान्ति शान्ति शान्तिः, हरिः ॐ तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.